तुझा गळा का मोकळा? मंगळसूत्र कुठे आहे? मयुरी ताई, आहो ते मंगळसूत्र नाम कसली नाटकी बाई आहेस ग तू? मयुरी काय झालं ओरडायला? अग आजी बघ ना ही रमा, इतकं प्रेमाचं नाटक करायचं पण गळ्यात नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायची लाज वाटते हिला? हो ना ग मयुरी ताई, काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये हो रमा, मंगळसूत्र कुठे आहे तुझं? विकलं बिकलंस की काय? आजी अगं मी काय विचारतीये, मंगळसूत्र कुठे आहे तुझं? का सोन्यास म्हणून विकून पैसे दिलेस आपल्या घरी? आई आजी असं काही नाहीये, मी असं काही केलं नाहीये हो। नाही ना केलेलंस, पण सांग ना, सांगून टाक कुठे आहे मंगळसूत्र? रमा काहीतरी विचारतीये मी तुला, मंगळसूत्र कुठे आहे तुझं? अगं काही सांगशील की नाही? कालपर्यंत गळ्यात होतं, हिनी बघितलं म्हणून आम्हाला कळलं, नाही तर आमचं लक्षही गेलं नसतं। असं कसं वागतेस तू? आणि सांगायला काय जीभ काय झडली आहे का तुझी? बोल ना। आई आजी मंगळसूत्रच आहे ना, असेल कुठे तरी, तुटलं असेल। लीलानाथाचं मंगळसूत्र तरी कसं टिकणार? काय 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 म्हणालीस तू? कुठे काय म्हणा? मी ना रमा, ही तुझी मैत्रीण काय म्हणा दिसतो आता? मी काय म्हणाले? मी माझ्या कानी ऐकलं, मंगळसूत्र तुटलं असेल। मी जनरल म्हणाले, एकतर ना मंगळसूत्र कधीच तुटत नाही, ते वाढत, आणि जर ते वाढलं असेल ना तर नातं अधिक घट्ट होत जात। पण तुला काय कळणार ग, नाती निर्माण करण्याचं महत्व आणि नाती टिकवण्याचं महत्व हिला काय कळणार? अक्षय मगीला मला सांगायला काय झालं होतं मंगळसूत्र कुठे आहे ते? तुम्ही विचारीला बोलू दिलं तर बोलेल ना ती? आजी रमाचं मंगळसूत्र कुठे हरवलेलं नाहीये किंवा तिनं विकलेलंही नाहीये, ते माझ्याकडे। रमा आज सगळ्यांच्या साक्षीने आणि अग्निच्या साक्षीने पुन्हा एकदा तुझ्या घरात मंगळसूत्र घालणार।
मी स्वतःला खरंच खूप लकी समजतो की माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे. मला मला खूप अभिमान वाटतो तू माझ्या बायको असल्याचा. वा आई, अग आता नवीन फॅशन निघाली आहे. प्रत्येक नवरा आपल्या बायकोचं मंगळसूत्र आपल्या खिशात घेऊन फिरतो. नाही मग अक्षय, मला एक गोष्ट सांग. जर हे मंगळसूत्र वाढवलं नाही, हरवलं नाही, विकलं नाही, तर मग ते तुझ्या खिशात कसं आलं? तिच्या गळ्यात का नाही येते? आमची जेव्हा चुकामुक झाली ना, तेव्हा बिचारी रमा हरवली होती. आणि तिच्या मागे गुंड लागले होते. त्यांच्यापासून वाचण्यासाठी ती बिचारी पळाली. तिचा पाय घसरला आणि ती एका कुंडात पडली. या सगळ्या झटापटीत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पडलं, जे मला सापडलं. खर तर त्या गुंडांपासून वाचण्यासाठी तिनं हे सोन्याचं मंगळसूत्र त्यांना दिलं असतं तर ती तिथनं सुखरूप बाहेर पडू शकली असत. पण हिनं असं केलं नाही, कारण हिला ह्या दागिन्याचं, या नात्याचं महत्व, मोल माहिती. सगळ्यांना रमाकडून नमस्कार. आपल्या स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलवर अग्निहोत्र, स्वप्नांच्या पलीकडले, विठू माऊली, जीवलगा आणि तुमच्या आवडत्या अशा अनेक मालिकांचे संपूर्ण भाग अवेलेबल आहेत. मग वाट कसली बघताय? खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या स्टार प्रवाहाला.